चित्रा आता लॉन मध्ये पाय मोकळे करायला गेली आहे, आपल्याला आताच थोडी संधी आहे. अक्षय सर ट्राय कर. आय नो अक्षय, प्लीज ट्राय कर ना, थोडं रिहर्सल करूया ना आपण, म्हणजे जमेल. नाही नाही मला नाही जमणार यार, हे बघ. हॅलो. नाही जमत आहे आवाज मला काढणं, सगळा फियास्को होईल, नको करूया, मी नाही करत प्लीज. अरे मग असं काही झालं तर असं म्हणायचं ना की रेंजचा प्रॉब्लेम आहे किंवा घशात प्रॉब्लेम आहे, असं काहीतरी बोलून वेळ निभवायची. पण प्लीज तोपर्यंत रिहर्सल करूया ना अक्षय. यार तू पण ना. हॅलो हॅलो चित्रा. हॅलो अगं मनोहर काका बोलतोय. हॅलो. हे बघ नाही जमा. असतेस तू बघ, जमत नाहीये मला. मी सांगतोय ना की मला नाही जमणार, ऐक नको, मी नाही करत हे. सॉरी सॉरी. नाही खरंच ट्राय कर पुन्हा प्लीज. बोल बोल, खरंच छान होतंय, बोल. थोडा बेस्ट आवाज. हॅलो 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 चित्रा. हॅलो अगं मी मनोहर मनोहर काका बोलतोय. हॅलो अगं आमची अमृता कुठे आहे? आमची अमृता कुठे आहे? अरे जमते, फक्त जरा कुचकटपणा आण तुझ्या आवाजात. हा ये तू काढ आवाज. ये आय एम सॉरी. ऍक्च्युली एकतर माझ्यामुळे तुमचं हनीमून स्पॉइल झाला आणि परत हा त्रास. अजून बोल, अजून काय सांगायचंय ऐकवायचंय तर ते पण ऐकव. सांग अमृताला प्लीज, बेसिकलीच मी चिडलो याच्यावर खूप, हे सांग याला याच्या मागण्यामुळे. दुसरा चिडलोय देवावर, भाग्यश्री वहिनीला अचानक नेल. मला तर आवाज काढता येत नाही, याचा पण मला वैताग येतोय, याचा पण मला राग येतोय. मी खूप चिडलोय, सो प्लीज मला कुणी काही शिकवायचं नाही, मध्ये बोलायचं नाही, नाहीतर ना मी मारेन एखाद्याला प्लीज. किती गोड आहात रे तुम्ही दोघे, भावंड म्हणून परफेक्ट. पण हा जो दुरावा आलाय ना मध्ये, तू प्लीज लेक्चर देऊ नकोस. जोपर्यंत हा अनंत निर्दोष सिद्ध होत नाही ना, आमच्या तर दुरावा संपणार नाही. सॉरी आणि थँक्यू. हॅलो हॅलो चित्रा. अगं मनोहर काका बोलतोय. नमस्कार अण्णा साहेब, आमची अमृता कशी आहे, आमची अमू कशी आहे. हॅलो. अक्षय परफेक्ट, सिरियसली अगदी अगदी मस्त आहे. हे असंच बोल प्लीज, असंच बोल, काही याच्यात बदल करू नको. हो तुम्ही विकेट घेत नाही आहात ना माझी? नाही नाही एकदम बरोबर आहे. अरे नाही खरंच सांगतेय, हे परफेक्ट आहे खरंच. हॅलो हॅलो. हा हा चला. येस 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 येस. मी काय सांगत होते, आले आणि थेट सुग्रास जेवणाच्या ताटावरच जाऊन बसले. आग्रह करकरून वाढलं मला, मस्त जेवले आता झकास ताणून देते. हे अम्मा पण अगदी परफेक्ट शिरकाव केलास ना तू. परफेक्ट म्हणजे काय, सगळा बाळ बिस्तारा घेऊन एकदम घुसले. शेवटी तुझी ताई आहे ना. बरं अम्मा ऐक ना, आता तू मस्त पैकी आराम कर हा, आणि जरा शक्य झालं तर त्या वसुधेला लाव कामाला, एक नंबरची पुटकट आहे ती. नको काळजी करू, माझं लक्ष आहे तिच्याकडे, व्यवस्थित लक्ष ठेवते मी. आहे ती थोडी डेंजरस आहे पण मी पण काही कमी नाहीये. तू कशी आहेस? मी मस्त मजेत. तू टेन्शन घेऊ नकोस हा. बरं काही वाटलं तर मला फोन करा लगेच. हो अम्मा ऐक ना, तू हा नंबर सेव्ह करून ठेव,
तिथे जरा नेटवर्क इश्यू आहे, सो हा रिसेप्शनचा नंबर आहे, तू सेव्ह करून ठेव. ओके ओके, करते करते, बाय बाय. ओके बाय. स्पीकर वर टाकते, स्पीकर वर. हॅलो. यस मिसेस गाडगे, फोन आहे तुमच्यासाठी. आताच तर अम्माशी बोलले, आता परत कोणी फोन केला? हॅलो 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 चित्रा, अगं मनोहर बोलतोय. हॅलो हॅलो, अगं मनोहर बोलतोय, मनोहर. अगं हॅलो, आवाज येत नाहीये का? हॅलो, अगं बोल ना, काहीतरी काय ओळख नाही की काय, विसरलीस की काय मला? अगं मनोहर बोलतोय. हॅलो चित्रा. कोण मनोहर? अगं को हॅलो हॅलो, कोण मनोहर काय? अगं मनोहर काका, मनोहर काका. मी खरंच नाही ओळखत कोण मनोहर, आणि हा नंबर तुम्हाला कोणी दिला? अगं कोणी, आपणच नाही का परवा आपण भेटलो ना, तेव्हा नाही का तूच नंबर दिलास? हा असं काय करतेस, काय विसर पडला की काय? आणि एक का ग, ते गाडगेंच्या घरातली तूप साखर खाऊन काय मती गुंग झाली की काय तुझी? काय ग चित्रा? अहो मी खरंच नाही ओळखत, आणि काय बोलताय तुम्ही? हे काय बोलतो काय, मनोहर काका, अमृताचा काका. अच्छा ओके ओके, अमृताचे काका. मग एक मिनिट हा. अहो मिसेस गाडगे म्हणून तुम्ही मला बोलवलं, पण चित्रा गाडगे नाही, अमृता गाडगेंसाठी फोन आहे त्यांच्या काकांचा. हॅलो काका, ऍक्च्युली मी अमृता रूम मध्ये आहे, मी तिला बोलावून आणते. हा तुम्ही प्लीज होल्ड करा एक मिनिट, हा प्लीज होल्ड करा. हॅलो झालं, खात्री पटली तुम्हाला? आता तुम्हाला आणखीन खरं खोटं करायचंय? सगळा मूर्खपणा चाललाय, बंद करा, कळलं ना? आणि तू कुणाचं ऐकतेस? या माणसाचं, जो तसे थेच विसरतो की आपली बायको जगात नाहीच आहे. आय मीन सॉरी. अमृता, अगं तुझ्या का अहो तुम्ही इथे आहात. अगं अमृता, बहुतेक तुझा फोन लागत नाहीये, तुझ्या काकांनी फोन केला रिसेप्शन वर आता, तू प्लीज जरा जाऊन. नाही बहुतेक कट झाला असावा आता फोन. तू त्यांना फोन करा प्लीज. नाही आय गेस इथे जरा नेटवर्कचा इश्यूज आहे ना, त्यामुळे त्यांनी रिसेप्शनला फोन केला असावा. तू प्लीज त्यांना आठवणीने फोन करा नंतर. थोड्या वेळाने करते. सॉरी.
पण एक गंमत झाली खाली रिसेप्शनला. मी खाली रिसेप्शनला उभी होते ना, तर त्या रिसेप्शनिस्टने फोन आला म्हणून मला बोलवलं की घाडगेंचा फोन आहे, मिसेस घाडगेंना बोलवलं. सो मी गेले आणि फोन घेतला, तर फोनवर कोणीतरी मनोहर काका होते आणि मला कळलंच नाही की कोण मनोहर काका. बरं ते समोरून सतत अगं मी मनोहर काका बोलतोय, मनोहर काका, आणि मला कळतच नाही की कोण मनोहर काका. आणि नंतर उलगडा झाला की ते अमृताचे मनोहर काका आहेत. सॉरी आम्ही त्यांना ओळखलंच नाही, पण अमृता तू प्लीज त्यांना फोन करशील ना तेव्हा माझ्याकडून सॉरी म्हणा. त्यांना खूपच इन्सल्टिंग फील झालं असेल ना, सो प्लीज माझ्याकडून सॉरी म्हणशील. हो सांगे. बरं मी येते. आता आपण तोंडावर पडलो असतो. मूर्खा तुम्ही दोघही मूर्खा. अहो मी हाऊस फिटली का तुझी? काय चाललंय अमृता? सगळा मूर्खपणा थांबव. हे ती मुलगी काकाला ओळखतही नाही, ती इनोसंट आहे. उगाच तू का बरं बेरजा करत बसत नको त्या? उलट मला हा विचार डोक्यात येतोय की ती इतकी शार्प कशी काय असू शकते अक्षय? शार्प? तुला काय झालंय अमृता? अगं तिचं वागणं किती सरळ आहे. तुला तुला असं प्लीज नको ना चेडू. अक्षय रिअली नीड युअर सपोर्ट रे. सपोर्टचा मुद्दाच नाही अमृता. मी बॉसचा फोन आहे, त्याला बरोबर रेंज मिळाली इकडे बोलावं लागेल. हा सर. येस सर. सर सॉरी, या ठिकाणी जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे. का कसा अंदाज चुकला माझा? पण माझं मन मला सांगते की माझा संशय बरोबर आहे. ही वाटते तितकी साधी सोधी मुलगी नाही. नाही नाही सर, ते आज नाही होणार, ते उद्या मी करतो. आणि मी उद्या करतो. बाय. अगं बाई मृदुले, किती छान स्वच्छ केले सगळी उपकरण तू. वा चकचकीत एकदम. माई अहो मी नाही. तू नाही मग कुणी केली? सुमित्रा ताईंनी. अहो त्या मला म्हणाल्या आज देवघरातली सगळी भांडी उपकरण अगदी लख करून टाकते. आणि तशीच त्यांनी लख केली सुद्धा, मला हात पण लावू दिला नाही. कठीण आहे ग बाई, स्वस्त म्हणून बसवत नाही बाईल. आलात तुम्ही? भांडी पुसायची राहिली आहेत अजून. अहो पाण्याचे सुद्धा डाग पडतात ना त्याच्यावर. अहो काय हरकत आहे, एखादा डाग राहिला तरी चालेल. हो तुम्ही आणि तुमची लेक दोघी स्वच्छ मनाच्या आहात, एक काही डाग नाही. हो इश्च उगीच माही तुमचं. अहो खरंच. आणि आता पुरे झालं तुमचं काम करणं, जरा शांत बसा. असं कसं माई, नुसतं बसायचं खायचं नाही ना जमत? तुम्हाला तरी जमेल का सांगा पाहू, सांगा पाहू जमेल का असं? हो अगदी खरंय तुमचं म्हणणं, पण आता जरा शांत बसा की. आणि ना असं उपकाराच्या ओझ्याखाली नका बाई राहू इथे. अहो हे तुम्ही विहीन बाई आहात आमच्या. मग तुमच्या लेकीचं घर आहे हे, म्हणजे तुमचंच नाही का? बर ऐकते तो झालं तर मग. आता शांतपणे बसा मृदुले. जरा आपल्या सगळ्यांसाठी फक्कडसा चहा करून आणशील? टाकते की. चहा बरोबर पटकन काहीतरी खायला करू. हो करा की, पण आत्ता नाही. हो आत्ताच सांगितलं ना तुम्हाला जरा शांत बसा म्हणून. दोन तीन दिवसांनी करा, तुमचंच घर आहे. पण आता कसं आला तर जरा शांतपणे बसा, आराम करा, मस्तपैकी खा प्या. चला मी मृदुलाला सांगून येते, काहीतरी मस्तपैकी खायला पण कर. आलेच.
आयतं खायला आणि प्यायलाच आली आहे ही सुमित्रा इथे. मस्त सोफ्यावर लोळायचं, एकीकडे मी एकीकडे चित्रा, आणि ऑर्डर करायची नुसती, केला ओला. चारी हातांनी नुसती लूट करणार होता मी, लूट.